पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून आणि आमदार किशोरप्पा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कसरे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे 59 लाख रुपये खर्चाचे भडगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात साकारलेल्या शासकीय निवासस्थानाचं उद्घाटन शनिवारी सकाळी 11 वाजता आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक पाटील, श्री शेलार, उपअभियंता श्री काजवे, अभियंता उद्योगपती मुकुंद बिल्दीकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, तालुका प्रमुख सुनील पाटील, माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, प्रवीण ब्राह्मणे यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय अधिकारी कर्तव्यावर असताना त्यांना घरी आल्यावर हक्काचं निवासस्थान असावं अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. त्याची दखल घेत आमदार किशोरप्पा पाटील यांनी शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता. भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा.